मध्ये मागच्या आठवड्यापासून थोडा आग लावला होता, त्यानंतर आमच्या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आग विझवायचं काम सुरू आहे. मग ज्या ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि तिकडे कमी केलं. मग त्या ठिकाणी रस्ता नाही आणि आतमध्ये गाडी जात नाही, त्या ठिकाणी थोडा हे ज्या वेळेला वारा जास्त होता त्यावेळेला आणखी हे जास्त वाढायचं प्रमाण झालं. आता परत इकडे येऊन आजूबाजूला 2-3 शेतकऱ्यांच्याकडे बोललेले, त्यांच्या विहीरमध्ये पण पाणी घेऊन त्या साईडला मोटरतून पाणी मारण्यासाठी आम्ही बोलला होता. आणि तसेच विपर्ग तलावच्या पण कॅनालचा आहे, कॅनालचं पाणी घेऊन तिकडे पण 3-4 पंप बसवून आम्हाला हे पाणी मारण्यासाठी यंत्रणाला सूचना दिलेली. त्या माध्यमातून 2-3 दिवसमध्ये हे पूर्ण आटोक्यात येतील असा अपेक्षा आहे. सर, जवळपास 70 ते 75 गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय तसं सांगितलं जातंय, परंतु 2-3 फक्त फायर ब्रिगेडच्या गाड्या दिसतात, फक्त एकच कॉन्ट्रॅक्टरची गाडी दिसते. फायर ब्रिगेडच्या 4-5 गाडी आहे, 4-5 गाडी पूर्ण आम्ही फिरवून दिवस रात्रीभर काम करत आहे. ज्या वेळेला काही टेक्निकल बे हे असेल तर तो दुरुस्ती करून परत आणतात, त्याप्रमाणे आमचं काम सुरू आहे. अंदाजे किती दिवसामध्ये आग आटोक्यात येईल असं वाटतं? आता पाणी तर इरिगेशन डिपार्टमेंटला पण बोललो आम्ही, त्या कॅनलचं पाणी आलं की थोडा हे जास्त पाणी मारून तो भिजवायचा आम्ही प्रयत्न करू.